मनसे की ओर से विभिन्न मांगों को लेकर जिलाधिकारी कार्यालय पर मोर्चा निकाला गया। महाराष्ट्र नवनिर्माण सेना की ओर से आज विविध मांगों को लेकर जिलाधिकारी कार्यालय पर एक मोर्चे का आयोजन किया गया, जिसमें बड़ी संख्या में नागरिकों की मौजूदगी थी। इस मोर्चे में महाराष्ट्र नवनिर्माण सेना के प्रदेश महासचिव हेमंत गडकरी, साथ ही मनसे जिला महिला अध्यक्षा सुनीता गायकवाड़, मनसे शहर अध्यक्ष मनदीप रोडे के साथ मनसे के अन्य पदाधिकारियों में नगर सेवक सचिन भोयर, राहुल बालमवार, प्रकाश नागरकर, मनोज तांबेकर, विवेक झोटे के साथ अन्य पदाधिकारी मौजूद थे। शहर के मुख्य मार्गों से होता हुआ यह मोर्चा जिलाधिकारी कार्यालय पर पहुंचा तथा इस मोर्चे के संबंध में प्रदेश महासचिव हेमंत गडकरी के साथ शहर अध्यक्ष मनदीप रोडे ने जानकारी दी। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना चंद्रपूर शहराच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला आणि जनतेच्या ज्या महत्त्वाच्या 13 मागण्या आहेत त्या 13 मागण्यांना घेऊन जिल्हाधिकारी महोदयांकडे आता आम्ही जातो आहे। या 13 मागण्यांमध्ये प्रामुख्याने जी नेहमीचीच एक मागणी आहे, पण त्या नेहमीच्या मागणीकडे प्रशासनाचं सातत्याने दुर्लक्ष आहे, ते म्हणजे स्थानिक भूमिपुत्रांना या चंद्रपूरच्या औद्योगिक वसाहतीमध्ये या कंपन्यांमध्ये स्थान मिळालं पाहिजे, त्यांना रोजगार मिळाला पाहिजे, ही एक प्रमुख मागणी आहे। त्याचबरोबर दुसरी मागणी आहे, इथे जी अमृत योजना आहे, आता त्या अमृत योजनेला नाव जरी अमृत दिलेलं आहे, पण त्याच्या एकंदरीत कारभाराकडे बघितलं ती अमृत योजना आहे की विष योजना आहे हा प्रश्न पडतो जनतेला, कारण सगळे रस्ते फोडून ठेवलेले आहेत, त्याच्यामुळे अनेक अपघाताची संख्या वाढलेली आहे, सगळं विचित्र प्रकार चाललेला आहे आणि प्रशासनाची बघ्याची भूमिका आहे। चंद्रपूर शहराची जी वाहतुकीची कोंडी आहे, प्रदूषणाला कारणीभूत ज्या गोष्टी आहे, जड वाहतूक आहे, त्याच्यानंतर इतक्या वर्ष लोटल्यानंतर या चंद्रपूर शहराला साधं स्वच्छ पाणी पुरवठासुद्धा होत नाही आहे, लोकांना पिण्याचं पाणीसुद्धा मिळत नाही आहे, अनेक भागामध्ये टँकर आणि अनेक भागामध्ये नळसुद्धा नाही आहे, त्यामुळे आमचे जे नगरसेवक आहेत इथे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांनीसुद्धा महापालिकेमध्ये आवाज उचलला, पण काही महापालिका लक्ष घालायला तयार नाही आहे। या सगळ्या 13 महत्त्वपूर्ण मागण्या ज्या लोकांना भेडसावतात, चंद्रपूरवासियांना भेडसावतात, चंद्रपूरवासियांच्या वतीने चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी महोदयांना अशी विनंती करतो की या ज्या महत्त्वपूर्ण 13 मागण्यांचं निवेदन आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना देतो आहे, त्यावर त्यांनी गांभीर्याने लक्ष घालावं आणि जनतेच्या मागण्या या त्यांनी पूर्णत्वास न्याव्या। दिनांक 6 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर चंद्रपूरतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा ठेवण्यात आलेला आहे। मोर्चाचं मुख्य मुद्दे म्हणजे मोर्चाचे 13 मुद्दे आहेत, जे ज्याच्यामध्ये या मुद्द्यामध्ये स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध देण्यात यावा, जे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठमोठ्या कंपन्या आहेत, त्याच्यानंतर वाहतूक कोंडी, जे जड वाहतूक आहे, प्रदूषण आहे, अमृत योजना आहेत, सरकारी दवाखान्यामध्ये ॲम्ब्युलन्स ठेवण्याकरिता जागा उपलब्ध करून देण्यात यावी, या सगळ्या प्रमुख मागण्या घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर चंद्रपूर आज जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा गेलेला आहे। हा मोर्चा लक्षवेध हा मोर्चा ठेवण्यात आलेला आहे। अगर या मागण्याला तडा देणार नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या स्टाईलने पुढचा मोर्चा व आंदोलन करतील, एवढी गवाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शहर अध्यक्ष मंदिर रोडे मी एवढी देतो।